गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट्स। टुडे सेक्शन रिफाइनिंग मेथड। रिफाइनिंग मेथड फर्स्ट मेथड लिक्विफिकेशन मेथड, सेकंड मेथड डिस्टिलेशन मेथड एंड इलेक्ट्रोलाइटिक मेथड। ओके, आता है आपने जो पहला स्टूडेंट फर्स्ट मेथड को फर्स्ट मेथड कौन दे लिक्विफिकेशन मेथड। ओके, फर्स्ट मेथड लिक्विफिकेशन लिक्विफिकेशन मेथड। ओके, लिक्विफिकेशन मेथड का लिक्विफिकेशन रिफाइनिंग मेथड। रिफाइनिंग मेथड। ओके, रिफाइनिंग मेथड। रिफाइनिंग या शब्द जाप का स्टूडेंट्स रिफाइनिंग म्हणजे काय आहे। रिफाइनिंग मेन स्टूडेंट्स प्योर फॉर्म टॉप 10 प्योर फॉर्म एंड प्योर फॉर्म मधून डायरेक्ट काय करायचं स्टूडेंट 100% प्योर फॉर्म मध्ये ऑप्टेन करायचं। काय करायचं स्टूडेंट 100% काय करायचं प्योर फॉर्म म्हणजे रिफाइनिंग प्रोसेस बोलतो। ओके, म्हणजे आपल्याला जो लिक्विफिकेशन करून रिफाइनिंग करायचं। ओके, डन। मग आता पहा स्टूडेंट याचे काय असते लिक्विफिकेशन मध्ये। पहा स्टूडेंट हा नोड मध्ये येतो। ओके, हा कोणासाठी वापरतो स्टूडेंट मग ज्यांचा ज्यावेळ मेटलचा स्टूडेंट काय बॉइलिंग पॉइंट लो म्हणून मी लिहितो नोट मध्ये लो बॉइलिंग पॉइंट लो एवा लो काय आता लिक्विफिकेशन आहे म्हणजे मेल्ट करावं लागणार आहे स्टूडेंट। म्हणून मी काय लिहाय पासून स्टूडेंट हे पहा लो मेल्टिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट मेटल्स लो मेल्टिंग पॉइंट मेटल यांसाठी यूज करा। लो मेल्टिंग पॉइंट मेटल चे एग्जांपल सांगा स्टूडेंट्स ना। एग्जांपल लो कोण आहे स्टूडेंट्स ना सोडियम आहे। त्याच्यानंतर कोण आहे स्टूडेंट्स ना सोडियम कॅल्शियम आहे। त्याच्यानंतर कुठे कोण आहे स्टूडेंट चला बिस्मथ सुद्धा आहे। ओके, आणि त्याच्यानंतर कोण आहे स्टूडेंट एल आय हा कोण आहे लिथियम एटीसी। अशा मेटलसाठी आपण काय वापरू शकतो स्टूडेंट लिक्विफिकेशन मेथड लो बॉइलिंग पॉइंट मेथड वापरू शकतो। लो मेल्टिंग पॉइंट ज्यांचा आहे त्यांना आपण करू शकतो। मग काय करणार आहे स्टूडेंट इकडे लक्षात जे इनप्युअर माझे हे काय असणार स्टूडेंट हे पहा इनप्युअर इनप्युअर काय असणार स्टूडेंट हे मेटल असते। इनप्युअर हे मेटल असते स्टूडेंट। ओके, ह्या इनप्युअर मेटलला काय करायचं स्टूडेंट हिट करायचं लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं। म्हणजे आता काय झालं स्टूडेंट या मेथड मध्ये काय स्टूडेंट चला इनप्युअर मी प्रोसेस लिहितो स्टूडेंट काय एकदम सिंपल प्रोसेस आहे। काय करायचं स्टूडेंट हे पहा इनप्युअर मेटल प्रोसेस मध्ये लिहून टाकतो स्टूडेंट सिंपल प्रोसेस आहे। इनप्युअर मेटल स्टूडेंट मेटल काय करा स्टूडेंट हीट करा हीटेड काय करा स्टूडेंट हीटेड अप टू लिक्विड त्यांना एवढं हीट करायचं स्टूडेंट मेटल काय झाले पासून ते मेल्ट झाले पाहिजे स्टूडेंट अप टू काय म्हणजे लिक्विड फॉर्म म्हणजे काय झाले पाहिजे मेल्ट झाले पाहिजे आणि देन काय करायचं स्टूडेंट पासिंग थ्रू द ग्रॅव्हिटी नुसार करायचं देन अप टू लिक्विड अँड फ्लो थ्रो दे ग्रॅव्हिटी डायरेक्शन स्टूडेंट ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये काय करून टाका फ्लो करून टाका। ओके, मग यासाठी वॉटरचा वेपर आपण काय करू शकतो स्टूडेंट यूज करू शकतो ग्रॅव्हिटी डायरेक्शन अँड स्टूडेंट युजिंग वॉटर। ओके, वॉटर युज करू शकतो का स्टूडेंट वॉटर सोल्युबल इनप्युअर वॉटर मध्ये येऊन जातात आपल्याला माहित आहे स्टूडेंट मेटल वॉटर मध्ये इनसोल्युबल आहेत का सोल्युबल आहेत स्टूडेंट मेटल वॉटर मध्ये सोल्युबल आहेत का नो येस ऑर नो स्टूडेंट फास्ट नो। हा मग आता मी काय करणार आहे स्टूडेंट हे पहा मी असं एक टिफिन घेतला मग असं काही भांडी घेतलं स्टूडेंट स्क्वॉट घेतलं। ओके,
मी या साइडला असले मेटलचे काय घेतले मेटल घेतले स्टूडेंट कसले मेटल घेतले इन प्युअर मेटल स्टूडेंट ओके इन प्युअर मेटल स्टूडेंट रिफाइनिंग प्रोसेस आहे आणि हा इन प्युअर मेटलला काय करतो आपण हीट करतो स्टूडेंट आणि हा हीट केल्यानंतर या ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये हे मेटल काय करतो स्टूडेंट फ्लो करतो फ्लो केल्यामुळे या ठिकाणी स्टूडेंट आपल्याला काय मिळणार आहे पहा प्युअर मेटल मिळेल काय मिळणार आहे स्टूडेंट प्युअर मेटल ऑब्टेन होईल स्टूडेंट ओके आणि इकडे काय असणार आहे स्टूडेंट हे पहा इम्प्युरिटीज इम्प्युरिटीज कुठल्या साईडला जाणार आहे स्टूडेंट अबो साईडला जाईल वेगळे होणार आहे याच मेथडला आपण काय म्हणतो स्टूडेंट लिक्विफिकेशन मेथड स्टूडेंट रिफाइनिंग प्रोसेस ओके येते लक्षात स्टूडेंट्स हॅलो काय डाऊट आहे का इथपर्यंत नो डाऊट स्टूडेंट सुखी मेथड आहे काही नाही स्टूडेंट हिट करायचं आणि पाणी टाकून त्याला फ्लो करायचं काय असणार स्टूडेंट प्युअर मेटल एका साईडला होतात याच्याला इम्प्युरिटी डिझॉल्व होते आणि ते काढून टाकून द्या स्टूडेंट एवढंच आहे ह्या मेथड मध्ये जास्त काही नाही स्टूडेंट चला डेस्टिलेशन मेथड आणि इलेक्ट्रोलाइटिक रिफाइनिंग मेथड स्टूडेंट चला ओके स्टूडेंट हे डिस्टिलेशन ओके डिस्टिलेशन मेथड ओके डिस्टिलेशन मेथड आहे ओके डिस्टिलेशन मेथड डिस्टिलेशन मेथड डिस्टिलेशन मेथड मध्ये काय असतं स्टूडेंट याच्या विपरीत स्टूडेंट मी काय करणार स्टूडेंट हे बघा याचा डिस्टिलेशन मध्ये काय आपल्याला मेन मेटल याच्या विकास वापरणार स्टूडेंट लो कोणासाठी वापरणार आहे स्टूडेंट याच्यात नोट देतो कोणासाठी यूज करणार स्टूडेंट लो बॉइलिंग पॉइंट आता ह्याच्या अजून काय लागलो स्टूडेंट लो मेल्टिंग पॉइंट होता आता काय असणार स्टूडेंट लो लो बॉइलिंग पॉइंट स्टूडेंट लो बॉइलिंग बॉइलिंग पॉइंट ओके लो बॉइलिंग पॉइंट मेटल साठी यूज करतात ओके लो बॉइलिंग पॉइंट मेटल मेटल साठी यूज होणार आहे स्टूडेंट ओके आता याच्या स्टूडेंट काय करायचंय पहा या मेथड मध्ये असं करायचं स्टूडेंट चला मी काय घेतले हे प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करतो स्टूडेंट या प्रोसेस नुसार होणार आहे ओके माझ्याकडे काय स्टूडेंट पहा इथं आहे इम्प्युअर एन प्युअर काय घेतला स्टूडेंट मेटल घेतला ओके इम्प्युअर मेटल या इम्प्युअर मेटल मधून काय झालाय स्टूडेंट पहा इम्प्युअर मेटलला मी काय करायचं स्टूडेंट हीट करायचे ओके हीट द्यायचे स्टूडेंट हीट दिल्यामुळे काय होणार स्टूडेंट पहा तो मेल्ट होणार ओके स्टूडेंट मेल्ट होणार स्टूडेंट हेट दिल्यामुळे काय होणार तो बोला स्टूडेंट काय होणार आहे मेल्ट होणार आहे ओके मेल्ट होऊन बोला आलो एवढे हेट असणार स्टूडेंट तो मेल्ट झाल्यानंतर आपण हेटिंग चालू ठेवणार आहे त्याच्यानंतर मेटल काय होणार स्टूडेंट वेपोरायझेशन होणार वेपर तयार होणार आहे स्टूडेंट ओके आणि वेपर काय करायचं स्टूडेंट तेव्हा प्युअर वेपर असतील स्टूडेंट या कलेक्ट करायचं स्टूडेंट ओके कलेक्शन कलेक्ट प्युअर वेपर कलेक्ट मेटल वेपर स्टूडेंट मेटल वेपर कलेक्ट करा आणि कलेक्ट केल्यानंतर या मेटल वेपरला फायनल स्टूडेंट काय करायचंय फायनल या मेटल वेपरला स्टूडेंट ज्या वेपर आहे त्याला कंडेन्स करा कंडेन्स करा आणि कंडेन्स केलं ते डायरेक्ट स्टूडेंट हा मेटल काय होणार आहे स्टूडेंट बोला लिक्विड फॉर्म मध्ये ओके आणि लिक्विड फॉर्म मध्ये तो कशात जाणार आहे स्टूडेंट सॉलिड फॉर्म मध्ये जाणार आहे या होल प्रोसेसला आपण काय म्हणतो स्टूडेंट डिस्टिलेशन मेथड ओके डिस्टिलेशन मेथड स्टूडेंट मग याच्यात सिंपल मेथड आहे स्टूडेंट चला डिस्टिलेशन असेंब्ली कशी असते मी इकडे दाखवतो स्टूडेंट ए बा हा डिस्टिलेशन काय दाखवतो स्टूडेंट एक्सपेरिमेंट दाखवून देतो मी ओके हा एक्सपेरिमेंट पहा स्टूडेंट या एक्सपेरिमेंट मध्ये कसं आहे इकडे लक्ष द्या याला डिस्टिलेशन कॉलम द्यायचा असतो काय काय लागतो स्टूडेंट हे बघा इथे लिहितो मी काय लागणार मला डिस्टिलेशन कॉलम लागतो मला डिस्टिलेशन कॉलम लागतो स्टूडेंट ओके डिस्टिलेशन काय लागतो डिस्टिलेशन कॉलम लागतो ओके स्टूडेंट दुसरा लागतो स्टूडेंट राऊंड बॉटम फ्लास्क मोठा एक फ्लास्क लागतो स्टूडेंट हा काय वापरतो आपण राऊंड बॉटम बॉटम
काय लागतो स्टूडेंट, ए फ्लास्क लागतो. ओके, त्याच्यानंतर काय लागतो स्टूडेंट, तीन नंबर आहे कंडेन्सर, एक लागतो स्टूडेंट कंडेन्सर. ओके, त्याच्यानंतर काय लागतो स्टूडेंट, कंडेन्सर आणि हीट द्यावं लागणार आपल्याला. ओके, या गोष्टी आपल्याला डिस्टिलेशन साठी युजफुल आहे. काय मी सांगितलं होतं स्टुडंट, हे राऊंड बॉटम फ्लास आहे. ओके, हा फ्लास आहे तो कसा आहे स्टुडंट, राऊंड बॉटम, म्हणजे हा गोल तर आहे पण बॉटमला कसा आहे स्टुडंट, हे राऊंड आहे म्हणून याला राऊंड बॉटम फ्लास बोलतो. ओके, हा झाला राऊंड बॉटम फ्लास. या फ्लासला स्टुडंट इथे काय असणार आहे, हा एवढा फ्लास आहे. ओके, या फ्लास मध्ये स्टुडंट मला एक काय करायचा असतो, डिस्टिलेशन कॉलम. डिस्टिलेशन कॉलम म्हणजे काय असतो स्टुडंट, असा एक कॉलम असेल. ओके, कॉलमच आहे का स्टुडंट. ओके, या कॉलम, या कॉलमला काय असतं स्टुडंट, या साईडला पहा या असा असेल कॉलम. ओके, कॉलम म्हणजे पाईप आहे स्टुडंट, काही नाही. ओके, आणि आता मी काय करतो स्टुडंट, कंडेन्सर वापरतोय. ओके, मी आता पहा स्टुडंट, डिस्टिलेशन कॉलम कशाने झाला आहे, तेव्हा हा राऊंड बॉटम फ्लास. ओके, आणि हा डिस्टिलेशन कॉलम. ओके स्टुडंट, हा आहे डिस्टिलेशन कॉलम. ओके, आता मी लावणार आहे स्टुडंट कंडेन्सर लावणार आहे. हा कंडेन्सर असेल, कंडेन्सर कसा स्टुडंट, ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये अटॅच असतो. ओके, हा ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये असा अटॅच करून द्या, अटॅच करून द्या स्टुडंट ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये. हा झाला कंडेन्सर, याच्या आतनं काय होणार स्टुडंट, लिक्विड फ्लो होतो. ओके, या कंडेन्सरला कॅप असतो स्टुडंट, या कंडेन्सरला काय असतो, कॅप असतो स्टुडंट. कसा कॅप असतो पहा, हा कॅप जो असतो मी इथं बरोबर कॅप टाकून देतो स्टुडंट. ओके, मी याला हा कॅप टाकून देतो. पहा कसा कॅप टाकतोय पहा, हा जो आहे स्टुडंट, इथे गावा स्टुडंट, चला हा कॅप टाकलाय स्टुडंट. आणि कॅप मध्ये पहा स्टुडंट, हे डबल दिसतंय का तुम्हाला स्टुडंट. ओके, मी हा पॅक आहे स्टुडंट, हा पॅक आहे, म्हणजे आता इकडून काय सोडलेलं आहे स्टुडंट, इकडून मोटर सोडतात. ओके, आता मी इकडे तुम्हाला एनजेटी प्रोसेस दाखवतो. ओके, हे कंडेन्स करण्याची प्रोसेस दाखवून दे. आता पहा स्टुडंट, याच्या काय लागलं स्टुडंट, इकडे लक्ष, या डायरेक्शन स्टुडंट प्रेशर ने काय करतो आपण, वॉटर पास करायचं असं, हे वॉटर पास केलं नाही स्टुडंट, हे बघा हे आउटर जॉब किती आहे स्टुडंट. ओके, या डायरेक्शन ने काय होणार स्टुडंट, वॉटर या डायरेक्शन ने फ्लो होणार आहे. ओके, या डायरेक्शन ने फ्लो होत आणि हे वॉटर आहे का नाही स्टुडंट, हे आउटर जॉब किती आहे स्टुडंट, इकडे लक्ष, हा पाहिजे याला मी असं न एक टाकला स्टुडंट. ओके, मग याच्या ए बा सिम्पल आहे स्टुडंट, याच्या आतमध्ये काय रिफिल असेल, रिफिल आणि रिफिल कवर नाही, कवर नाही, या कवरिंग कवर नाही, कवर लावलं याच्या भोवती मी काय केलं, पाणी फिरवलं स्टुडंट, वॉटर सर्क्युलेट करायचं असतं. मग आता पहा हे वॉटर आहे नाही, या साईडला गोल आहे पाईप स्टुडंट, तुम्हाला हाफ सेक्शन दाखवलंय. ओके, मग या डायरेक्शन काय होणार स्टुडंट, वॉटर वरती येणार आहे या पाईप मधून, या डायरेक्शन वरती येणार आहे स्टुडंट, इथून मी वरती येणार आहे आणि वॉटर आता कुठून मूव्ह होणार आहे स्टुडंट, या डायरेक्शन मूव्ह होणार आहे, इकडे मी जाईल आणि वॉटर काय येणार आहे, कम्स आउट या डायरेक्शन बाहेर वॉटर जायला स्टुडंट, या वॉटर या डायरेक्शन वॉटर काय झालं स्टुडंट, हे पहा एक इनलेट झालं, इनलेट म्हणजे आतमध्ये प्रवेश करा, एंट्री केली आणि हा कोण झाला स्टुडंट, झाला एक्झिस्ट झाला, हा कोण झाला एक्झिस्ट झाला. ओके, हा एक्झिस्ट काय झाला स्टुडंट, हे पहा हा झाला एक्झिस्ट. स्टुडंट काय झाला पहा, हा झाला एक्झिस्ट झाला. ओके, एक्झिस्ट म्हणजे काय करेल स्टुडंट, पिक्चरच्या टॉक मध्ये असतो एक्झिस्ट असतं किंवा मोठ्या हॉल मध्ये असतो, एक्झिस्ट म्हणजे काय बाहेर पडणे, बाहेर पडू लागला स्टुडंट. मग या डायरेक्शन काय असतं स्टुडंट, हे बघा कोल्ड वॉटर सोडायचं असतं स्टुडंट, कोल्ड म्हणजे थंड वॉटर, कोल्ड काय असतं स्टुडंट, वॉटर आहे. ओके, आणि इकडे काय येणार स्टुडंट, वॉर्म वॉटर बाहेर येणार, वॉर्म वॉटर बाहेर येणार स्टुडंट, कसं येते पाहू आता स्टुडंट. ओके, आता मी काय केलं, या कंडेन्सरला स्टुडंट, हा कंडेन्सरला काय लावतात, थोडेस कॅप लावून ठेवत, स्टीम बाहेर जाऊ नये म्हणून. आता लक्ष स्टुडंट, याच्या खाली मी काय लावलेला स्टुडंट, हा ट्रायको स्टँड असेल. ओके,
हाँ स्टैंड है सर स्टूडेंट, स्टैंड है हाँ, एक है किसमें स्टैंड है स्टूडेंट, एक ट्राइको स्टैंड है ओके। या स्टैंड का पहले क्या नाम लेना सर स्टूडेंट ना, हाँ है बर्नल ओके। मैं चाहता हूँ गैस सिखाए स्टूडेंट फ्लेम में, ये गैस सिखाए स्टूडेंट फ्लेम में ओके। हाँ फ्लेम जो चालू के लिए स्टूडेंट हीटिंग पूरा नाम लेना है स्टूडेंट, या चंबल नाम लेना पागे नाम ले स्टूडेंट। हा जो है हा कौन है स्टूडेंट, देवा हा जो है हा बर्नर है ओके स्टूडेंट। त्याच्यानंतर मी नाव लेतो स्टूडेंट, हा कौन है, हा जो स्टैंड है स्टूडेंट, याला मी बोलतो हा स्टैंड है स्टूडेंट, स्टैंड। या स्टैंडला ट्रायको स्टैंड बोलतात, तीन स्टैंड है स्टूडेंट, 1 2 3 पाय स्टूडेंट, तीन पाय स्टैंड असेल का त्याला स्टैंडला काय बोलतो स्टूडेंट, देवा ट्रायको किंवा नाही दिलं चालतं स्टूडेंट, काय गरज नाही कन्फ्युजन होत हे स्टँड म्हणा। आणि याच्यानंतर वरती हा जो आहे की नाही हा कोण आहे स्टूडेंट, हे बघा हा आहे बॉटम, बॉटम राऊंड राऊंड फ्लास, हा याला काय म्हणतो स्टूडेंट, बॉटम राऊंड फ्लास, बॉटम आहे स्टूडेंट, बॉटमला बॉटम म्हणायचं, राऊंड आहे म्हणजे हा गोल आहे स्टूडेंट, खाली गोल आहे। जसं आपण फार जुने काळातले तांबे असेल स्टुडंट, एक असा तो कसला असेल ते तांबेचे असतं स्टुडंट, राऊंड बॉटम ला एकदम फ्लॅट असत फ्लॅट, म्हणून याला नाव आहे बॉटम राऊंड आणि हा क्लास म्हणजे काचेच म्हणजे नाव आहे स्टुडंट। जसा सेप आहे की नाही तसं नाव दिलेले, काय टेन्शन घ्यायचे नाही, बॉटम राऊंड क्लास, बॉटम राऊंड क्लास ओके। याच्या वरते स्टुडंट हा जो कॉलम आहे, हा कॉलम मध्ये असे पाईप आहे स्टुडंट, हे नळ कसले हॅलो पाईप आहे स्टुडंट, याला आपण काय बोलतो स्टुडंट, काय बोलले पण डिस्टिलेशन कॉलम। हा कोण झाला स्टुडंट गुलाबी, हा आहे डिस्टिलेशन, डिस्टिलेशन काय आहे स्टुडंट, हा कॉलम आहे ओके, हा डिस्टिलेशन कॉलम। आता काय होणार स्टुडंट, चला मला माझं जे मटेरियल असेल स्टुडंट कुठे टाकावं लागणार आहे पहा स्टूडेंट, हे माझं मटेरियल आहे की नाही इथं टाकावं लागणार आहे, मला हीट द्यायची स्टूडंट, मग इथं जे मेटल टाकायचं स्टूडंट इम्प्युअर मेटल टाकायचं ओके। मला आता इम्प्युअर मेटल कसला पाहिजे स्टूडंट, हे बघा इम्प्युअर मेटल कसला पाहिजे स्टूडंट हे विसरायचं नाही, ज्यांचा बॉलिंग पॉइंट कसा आहे स्टूडंट लोय, अशाच मेटलला मी काय करणार स्टूडंट डिस्टिलेशन प्रोसेस वापरणार, डिस्टिलेशन मी नाही तर कोणाला वापरत नाही स्टूडंट, काचेच बाहेर फुटून जाईल बरे, तरी सुद्धा मेटल बाहेर नाही, तुम्ही म्हणले आहे टाकून आपण असं डिस्टिलेशन करू जवळ काय होईल काय, काचेच बाहेर फुटन स्टूडंट, मग आपला राऊंड बॉटम फ्लास इज ब्रेक इज बस्ट बट कॅन नॉट बी डिस्टिलाइज्ड फेरस, फेरस होणार नाही स्टूडंट, म्हणून मी याला काय करणार स्टूडंट, हे बघा लो बॉलिंग पॉइंट असे देऊ शकतो ओके, लो बॉलिंग पॉइंट। एक्झाम्पल पहा स्टुडंट, हा कॅल्शियमचा लो बॉलिंग पॉइंट आहे, कॅल्शियमला जास्त हिट केले स्टुडंट व्हाईट क्लिप्स निघून जातात ओके, मग मी काय घेऊ शकतो कॅल्शियम घेऊ शकतो स्टुडंट, इथं दुसरं एक लिहू शकतो स्टुडंट लिथियम घेऊ शकतो ATC स्टुडंट ओके। मी असं याचं मिक्सर घेतलं स्टुडंट, लिथियम आणि कुठं घेतला कॅल्शियम घेतला ओके। आता मी याला हिट करायला लागलो स्टुडंट, हिट करायला लागल्यामुळं काय वाजत जाणार आहे स्टुडंट बोला, टेम्परेचर ऑफ द वेसल काय होत जाईल स्टुडंट, इंक्रीज होत जाईल का यस ऑर नो, यस स्टुडंट टेम्परेचर वाढत झालं, मग आता मला सांगा स्टुडंट कॅल्शियम आहे लिथियम आहे आणि एखादी इम्प्युरिटी असेल स्टुडंट, चला इम्प्युरिटी असेल, मग आता इम्प्युरिटी पहिली इम्प्युरिटी असेल स्टुडंट ज्याचा बॉलिंग पॉइंट काय करतो मग स्टुडंट इकडे जरा थोडे प्रोसेस घेतो ओके, हे काय स्टुडंट माझे इकडे नाव होतं माझं पहिलं प्रोसेस ओके, या डिस्टिलेशन कॉलमची हाईट वाढवून देतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल ओके, मी याचे हाईट वाढवले स्टुडंट, हे डिस्टिलेशन कॉलम झालं ओके, डिस्टिलेशन कॉलमची हाईट इन्क्रीज केली स्टुडंट ओके, हाईट इन्क्रीज केली पहा हा डिस्टिलेशन कॉलम झाला, मग आता मला सांगा स्टुडंट मी इथून जस जस वरी जाणार आहे स्टुडंट इथून इकडे टेम्परेचर माझं कमी होईल का वाढेल स्टुडंट, अरे पहा याच्यात आता मी इथून वरती चाललो स्टुडंट कुठे चाललो कॉलम मध्ये चाललो, टेम्परेचर वाढेल का कमी होईल स्टुडंट कॉलमचं टेम्परेचर, तेव्हा मी फायर पासून नाही स्टुडंट नाही स्टुडंट रॉंग, अरे मी फायर पासून आवे आवे चाललोय स्टुडंट, टेम्परेचर कमी होईल का वाढेल
कारण हे बघा फाईल इकडे स्टूडेंट बर्नर इकडे आपला बर्नर मध्ये याचं टेम्परेचर वाढत जाईल स्टूडेंट पण इथून पुढे टेम्परेचर काय राहायला पाहिजे कमी कमी जायला पाहिजे स्टूडेंट हे पण लक्ष द्या कमी कमी होईल माहित आता हे टेम्परेचर डायरेक्शन कसं व्हायला पाहिजे स्टूडेंट लो व्हायला पाहिजे म्हणजे टेम्परेचर काय होणार आहे स्टूडेंट मुला टेम्परेचर कसं होत जाणार आहे स्टूडेंट लो होत जाणार आहे इन दिस डायरेक्शन ओके मग मला सांगा आयफोन ने स्ट्रॉंग हिटिंग दिले आणि याचा सपोज मला क्लोरीन गॅस आहे सपोज माझ्या याच्यात फास्ट वर क्लोरीनचे काही मॉलिक्यूल आहेत हे रेड ने दाखवले स्टूडेंट काही मॉलिक्यूल मध्ये मी कसं दाखवतो स्टूडेंट हे ब्लू चे आहे स्टूडेंट हे लो होलाटाइल इम्प्युरिटी स्टूडेंट म्हणजे ज्यांचा बॉलिंग पॉइंट एकदम लो आहे तो पहिल्यांदा कुठे निघेल स्टुडंट हे बघा मी पहिल्यांदा इथं काय दाखवलं स्टुडंट इकडे लक्ष द्या मी ज्याचा बॉलिंग पॉइंट लो आहे म्हणजे याच्यात मी ब्लू पार्टिकल बॉलिंग पॉइंट लो आहे स्टुडंट याचं टेम्परेचर वाढवलं कम्स आउट पहिल्यांदा कोणी यायला पाहिजे स्टुडंट कोणी कोण बाहेर पडेल स्टुडंट लो बॉलिंग पॉइंट वाले पहिला फर्स्ट हे बघा ज्याचा बॉलिंग पॉइंट लो आहे मी सपोज काय केलं इकडे लक्ष तुम्हाला नाही कळलं मी असं हे पहा हा ए कंपाऊंड दिला स्टुडंट हा बी कंपाऊंड दिला हा सी कंपाऊंड दिला आणि बी कंपाऊंड दिला चला याचं टेम्परेचर बॉलिंग पॉइंट आहे 30 डिग्री स्टुडंट ओके हा आहे 60 डिग्री ओके हा आहे स्टुडंट 90 डिग्री आणि हा आहे स्टुडंट 150 डिग्री ओके मला सांगा स्टुडंट कोणता आता मी याला स्टुडंट लक्ष द्या मी आता टेम्परेचर वाढून वाढत चालू स्टुडंट पहिल्यांदा फर्स्ट केस मध्ये स्टुडंट वेच कंपाऊंड आर फर्स्टली स्टुडंट मेल्ट कोणता होणार मेल्ट अरे कोणता होईल ए बी सी डी मधला कोणता मेल्ट होईल फास्ट पटेल सांगा स्टुडंट ज्याचा मेल्टिंग पॉइंट कमी तोच होईल ना हॅलो आवाज येते स्टुडंट अरे ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी मेल्टिंग पॉइंट कमी तो पहिल्यांदा मेल्ट होईल स्टुडंट मी आता टेम्परेचर द्यायला ए वाल्याचा काय स्टुडंट ए वाल्याचा पाच स्टुडंट 30 डिग्री सेल्सिअस हा काय स्टुडंट बॉइलिंग पॉइंट आहे याचा किती स्टुडंट 60 डिग्री याचा किती स्टुडंट 90 डिग्री याचा किती स्टुडंट 150 डिग्री सेल्सिअस आहे मग फास्टली माझा ए काय होणार आहे फास्ट काय होणार आहे स्टुडंट मेल्ट होईल त्याच्यानंतर कोण होणार बी त्याच्यानंतर कोण होणार सी त्याच्यानंतर कोण होणार डी ओके मग मला सांगा स्टुडंट ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी ओके त्याचं वेपर प्रेशर कसं असेल स्टुडंट हॅलो सिटी कसं असेल बेटा ज्याचा बॉइलिंग पॉइंट लो आहे याचा वेपर प्रेशर कसं असत करेक्ट फास्ट असत स्टुडंट आणि मला सांगा स्टुडंट ए बी सी डी मी चार घेतलं कंपाऊंड स्टुडंट आणि आता मला सांगा बोल स्टुडंट या सर्वांना मी काय केलं 100 डिग्री से टेम्परेचर हीट दिली स्टुडंट सांगा बोल मला कुणाचं फास्ट कन्वर्जन गॅस स्टेट मध्ये होईल कोणाचं होईल ए बी सी डी मधला कोणाचं गॅस मध्ये एकदम फास्ट कन्वर्जन होईल एनिबडी टेल मी फास्ट स्टुडंट हा हेच म्हणा स्टुडंट हे वाला म्हणा हे नको म्हणा तिथं ते आता मला दणकुट व्हायला आले मला अस्वस्थ वाटायला अनफिलिंग होणार आहे स्टुडंट कोणाला म्हणा येईला हे अतिशय अनकम्फर्टेबल कंडिशन मध्ये मेंटेन करावे स्टुडंट हे म्हणा मला नकोच गॅस स्टेट मध्ये मी चालूच म्हणणार कशात मला सॉलिड गॅस सॉलिड लिक्विड मध्ये नको मी जाणार स्टुडंट मी गॅस मध्ये जाणार असं जाणारच म्हणून स्टुडंट हे थांबणार मी म्हणणार बघो आपण जरा थोडं लिक्विड गॅस लिक्विड गॅस अशा अवस्था होणार दुई अवस्था याचा टेम्परेचर किती स्टुडंट 100 आहे हा काय बघ आपण जाण्याचा ट्राय करू बघू आपले जाण्याचा विचार आहे आणि आपण शिकाय म्हणा आपलं टेम्परेचर 150 म्हणणार स्टुडंट 100 आहे आपण जाणारच नाही म्हणा आपलं काहीच होत नाही एवढी कळलं स्टुडंट ज्याचा बॉइलिंग पॉइंट लो असतो स्टुडंट याचं वेपर प्रेशर जास्त असतं स्टुडंट कळलं का लक्षात ठेवा ज्याचा बॉइलिंग पॉइंट लो आहे मला सांगा बघा स्टुडंट कॅम्पोचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो कॅम्पो म्हणजे कोण स्टुडंट कापूर कळतंय कोणा कापूर कापूर देवापासून आपण गायला होतो गणपती उपाय आले आता
तले आपण आते कडे कापू जतो नाही स्टूडेंट याला हेड द्यायचा आलो तो पा ओपन ठेवला तर हवेत जातो स्टूडेंट त्याचा बॉलिंग पॉइंट कमी तर ज्याचा बॉलिंग पॉइंट कमी स्टूडेंट ऑटोमॅटिकली तो कोणत्या स्टेट मध्ये जाणार ट्राय करणार गॅस स्टेट मध्ये जाणार ट्राय करणार म्हणून कॅम्पर हमेशा गॅस स्टेट मध्ये जातो म्हणून आपण तो कॅम्परला पा झाकून ठेवलेला असतो स्टूडेंट ओपन ठेवला तर तो गायब होईल आज तुला उद्या तुम्हाला पाहायला मिळायचं नाही तो पहिला तुम्ही काम होत म्हणून ज्याचा बॉइलिंग पॉइंट स्टूडेंट लो हा फास्ट गॅसेस कंडिशन मध्ये मूव्ह होणार आहे काय होणार स्टूडेंट मेंटेन करणार आहे गॅस म्हणून मला सांगा असे इन्फिनिटी मी याच्यात दिली ओके मग आता मला सांगा ज्याचा बॉइलिंग पॉइंट अतिशय कमी स्टूडेंट आपण मला माहित आहे स्टूडेंट याच्यामध्ये आता मी डोकं लावणार स्टूडेंट याच्यावरती काय लावणार स्टूडेंट इकडे लक्ष द्या याच्यावरती याच्या मी काय मेंटेन करणार इथं थर्मामीटर इन्सर्ट करून तुम्हाला इथं काय करणार इथं काय लावणार तेव्हा हा लावला थर्मोमीटर लावला थर्मोमीटर काय मेजर करतो स्टुडंट्स काय मेजर करतो टेम्परेचर हॅलो हा मग आता इथं मेजरमेंट काय व्हायला स्टुडंट इथं मेजर काय व्हायला लागलं बोला स्टुडंट मेजर काय व्हायला लागलं इथं हा टेम्परेचर मेजर व्हायला लागलं मग मला माहित आहे स्टुडंट आता मी डोकं लावणार स्टुडंट माझ्या कॅल्शियमचं वेपर बा कॅल्शियम हा गॅस स्टेटला स्टुडंट किती टेम्परेचरला जातो हे मला माहित असायला पाहिजे मग आता मला कॅल्शियमच्या काय यायला स्टुडंट पर्टिक्युलर वेपर यायला लागलं सपोज कॅल्शियमच्या माझ्या पर्टिक्युलर स्टुडंट तेव्हा व्हाईट कलर नाही माझ्या आता मी असं दाखवू एक कॅल्शियमचं काय आलं स्टुडंट हे व्हाईट फ्युम्स चालू झाले आता असा फ्युम्स यायला लागला स्टुडंट तर या फ्युम्स कुठे येणार इकडे येणार इकडे येत असतात स्टुडंट काय चालू आहे याचं नाव काय स्टुडंट कंडेन्सर याच्या बाहेरून काय चालू स्टुडंट कोल्ड वॉटर सर्क्युलेट होते मूव्ह होते त्यामुळे आलेली स्टीम काय होईल स्टुडंट काय व्हायला पाहिजे कंडेन्स व्हायला पाहिजे आणि कंडेन्स व्हायला पाहिजे तर स्टुडंट याला मी तेव्हा इकडं काय स्टुडंट हे आउटपुट आहे आउटपुट कसं आहे स्टुडंट लक्ष देते तुमच्या दिसतंय काय आउटपुट आहे स्टुडंट आणि आउटपुटच्या खाली काय लावलं इकडं स्टुडंट हे काय माझं वेसल आहे ओके म्हणजेचा या वेसल मध्ये स्टुडंट हे कंडेन्स झालेले कॅल्शियमची टीम काय होणार आहे स्टुडंट बोला हे काय होणार आहे हे जे स्टीम आहे स्टुडंट हळूहळू या टीमचं टेम्परेचर काय व्हायला लागलं स्टुडंट हे पहा हे स्टीम आहे स्टीमचं टेम्परेचर काय व्हायला लागलं स्टुडंट बोला स्टीमचं टेम्परेचर काय व्हायला लागलं स्टुडंट लो व्हायला लागले आणि लो झालं तर आता स्टीम काय झाले स्टुडंट स्टीम काय झाले स्टुडंट कंडेन्स झाले कंडेन्स होणे म्हणजे काय होणे स्टुडंट हे पहा कंडेन्स होणे कंडेन्स होणे म्हणजेच काय होणे गॅस फेज म्हणणं गॅस कन्वर्जन कशा होणे म्हणजे कंडेन्स गॅस म्हणजे मी काय म्हणतो स्टुडंट स्टीमचं स्टीम कशा कन्वर्ट होणे स्टुडंट लिक्विड मध्ये काय होणे स्टुडंट कन्वर्ट होणे याला काय बोलतो आपण स्टुडंट कंडेन्स होणे आणि जो कंडेन्स करतो याला आपण कंडेन्सर बोलतो स्टुडंट कुठे गेला कंडेन्सर बोलतो जो कंडेन्स करणार आहे एअर स्टुडंट तेव्हा स्टीम जो कंडेन्स करणार आहे स्टीम कशा कंडेन्स करणार स्टुडंट लिक्विड मध्ये याला आपण काय बोलतो स्टुडंट मला काय बोललोय याला कंडेन्सर बोललोय स्टुडंट याला काय बोललोय कंडेन्सर बोललोय म्हणून मी हे नाव जर कुठे लिहिलं नसेल तर मी देतो स्टुडंट याचं नाव काय आहे स्टुडंट चला कंडेन्सर नाव आहे ओके कळतंय का स्टुडंट चला मग आता मला सांगा माझा जो प्युअर मेटल आहे माझ्या मेटल काय होणार स्टुडंट पर्टिक्युलर टेम्परेचरला ओनली याच्यात काय करणार स्टुडंट तोच मेटल आहे मग याचा अर्थ हा कंडेन्स झालेले स्टीम म्हणजे काय असणार स्टुडंट कंडेन्स केले आणि नंतर स्टुडंट थोड्या वेळाने काय होणार मेटल कोणत्या स्टेट मध्ये येतात स्टुडंट मेटल कोणत्या स्टेट मध्ये मेंटेन होतात टेम्परेचर आले म्हणजे हे टेम्परेचर कसलं असेल स्टुडंट चला नॉर्मल टेम्परेचर असेल ओके नॉर्मल टेम्परेचरला आपण काय बोलू शकतो स्टुडंट रूम टेम्परेचर सुद्धा बोलू शकतो ओके रूम टेम्परेचर म्हणजे कसलं टेम्परेचर तेव्हा माझ्या आसपास हे बघा मी इकडे क्लास आता चालू आहे स्टुडंट माझ्या आसपास मध्ये हे रूम आहे स्टुडंट या रूम मध्ये असणार टेम्परेचर म्हणजे काय असणार स्टुडंट रूम टेम्परेचर
माझ्या मी आता तुम्ही स्टुडंट ज्या रूम मध्ये सिटिंग आहे म्हणजे ज्या रूम मध्ये तुम्ही बसलाय त्या रूमचं टेम्परेचर म्हणजेच रूम टेम्परेचर. परंतु स्टुडंट तुमचं रूम टेम्परेचर वेगळं असेल आणि माझ्या रूमचं टेम्परेचर वेगळं असेल कसली सॉलिड स्टेट आहे स्टुडंट हे बघा हे काय आहे स्टुडंट हे बघा हे आहे प्युअर मेटल. कोणत्या स्टेट मध्ये मिळाले मला स्टुडंट सॉलिड स्टेट मध्ये मिळाले. म्हणून या मेथड क्लास काय म्हणतो मी डिस्टिलेशन मेथड बोलू. मग आता मी सांगितलं तसं केले का स्टुडंट बघा हे बघा या प्रोसेस मध्ये काय केलं लो बॉइलिंग पॉइंट मेटल घेणार मी लो बॉइलिंग पॉइंट मेटल चं मी काय घेणार मेटल मिक्सर घेणार स्टुडंट चला इम्प्युअर मेटल घेणार म्हणून मी लिहिले प्रोसेस कशी तुला तेव्हा इम्प्युअर मेटल मी कुठे घेतलंय राउंड बॉटम क्लास ओके त्याला हेड दिली का स्टुडंट द्यायला चालू केली ओके हेड दिल्यानंतर मेटल काय होणार स्टुडंट फर्स्ट लेसर काय होईल हिट चालू केलं मेल्ट होणार मेल्ट केल्यानंतर लागू हिट दिली तर याचं कसं कन्वर्जन होईल स्टुडंट वेपर मध्ये व्हायला लागलं. चला जे इम्प्युअर मेटल असेल ते माझे पहिल्यांदा आउट होते मी पहिल्यांदा घेणार नाही स्टुडंट मला माहित आहे स्टुडंट माझ्या मेटलचं टेम्परेचर मी कुठे पाहणार स्टुडंट थर्मा मीटर मध्ये पाहणार ते टेम्परेचर आलं ते स्टुडंट इकडे काय झालं हे बिकर इन्सर्ट करणार स्टुडंट मी म्हणणार आता माझे काय झाले स्टुडंट हे काय सिग्नल मला वेपर यातून दिसू शकतो स्टुडंट व्हाईट असेल रेड असेल ब्राऊन असेल सर्व वेपर दिसतात मग वेपर कंटिन्यू यायला लागले स्टुडंट वेपर कंटिन्यू यायला लागले स्टुडंट वेपर कंटिन्यू एका रेट यायला लागले स्टुडंट यावेळेस टेम्परेचर काय असेल स्टुडंट फिक्स असतं त्यावेळेस टेम्परेचर काय असेल फिक्स असेल यावेळेस काय होणार मग आता इकडे कंडेन्स माझ्या स्टीम या डायरेक्शन यायला लागले स्टीम कशात पास व्हायला लागले स्टुडंट तेव्हा राऊंड बॉटम मधून स्टीम कशाला आली कॉलम मध्ये आली स्टुडंट ओके म्हणजे आता हा डिस्टिलेशन कॉलम आहे स्टुडंट डिस्टिलेशन कॉलम आहे डिस्टिलेशन कॉलम ला कोण ऍड असेल स्टुडंट कंडेन्सर राईट असेल म्हणजे आता स्टीम काय झालं स्टुडंट कंडेन्स झाले कंडेन्सर ला स्टुडंट कूल राहण्यासाठी मी काय केलं वॉटरचा फ्लो इकडून तुला हा वॉटर कसला आहे स्टुडंट कोल्ड आहे मग आता कोल्ड वॉटर इकडे जात असताना स्टुडंट या स्टीमचं टेम्परेचर काय करणार आहे कमी करणार आहे म्हणजे आता स्टीम मधलं टेम्परेचर काय करणार आहे स्टुडंट काढून घेणार आहे काढून घेतल्या तर स्टीम काय होणार आहे स्टुडंट कोल्ड होणार आहे. परंतु एनर्जी आपल्याला माहित आहे स्टुडंट वन फॉर्म टू अनदर फॉर्म कन्वर्ट होते म्हणजे आता स्टीम मधलं एनर्जी कसं घ्यायला लागली स्टुडंट हे कोल्ड वॉटर काढून गेलं आणि कोल्ड वॉटर काढून गेलं वॉटर काय होणार वॉर्म होणार वॉटर वॉर्म झालं की स्टुडंट आपल्याला माहित आहे हॉट वॉटर कुठे जातो स्टुडंट अबोव द हाईट आणि कोल्ड वॉटर कुठे जातो स्टुडंट खाली जात म्हणजे चार इकडून कोल्ड वॉटर पाठवलेलं काय होणार स्टुडंट एक्झिट होणार आहे आणि कोल्ड वॉटर काय होईल स्टुडंट वॉर्म होईल का आता हीट स्टीम मधले काढून घेतले आणि स्टीम काय होणार स्टुडंट कोल्ड होत जाणार आहे आणि स्टीम ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये खाली येणार स्टुडंट लिक्विड तयार झालं ड्रॉप तयार झालं स्टुडंट ह्याला ग्रॅव्हिटी लागणार आहे कारण लहान मॉलिक्युलच काय झालं स्टुडंट बिग साईज मॉलिक्युल होईल म्हणजे आता वेट वाढलं स्टुडंट ग्रॅव्हिटी मुळे ड्रॉपलेट तयार झाला तो ग्रॅव्हिटी मुळे काय होणार स्टुडंट खाली कडे येणार आहे आणि खाली आला काय होणार स्टुडंट इथं बिकर लावलं या बिकर मध्ये पडला त्यानंतर बिकरचं टेम्परेचर काय होणार स्टुडंट सराउंडिंग मध्ये ओपन आहे टेम्परेचर कमी असणार आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचर असेल म्हणजे स्टुडंट रूम टेम्परेचर असेल आणि रूम टेम्परेचर आहे म्हणजे लिक्विडचं कन्वर्जन कशा होऊ लागलं स्टुडंट सॉलिड मध्ये होऊ लागलं म्हणजेच मला प्युअर मेटल काय व्हायला लागला स्टुडंट सॉलिड फाय व्हायला लागला म्हणजे प्युअर मेटल मी एक्स्ट्रॅक्शन करू शकलो म्हणून मी लिहिले स्टुडंट हे वेपर आहे या वेपरला काय केलं कलेक्ट केली ती कलेक्ट कशात केली
तुडा एक कॉलम मध्ये कलेक्ट केले, मग याला डिस्टिलेशन कॉलम मध्ये कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर काय केलं स्टूडेंट, कंडेन्स केली. या याला काय केलं मी, कंडेन्स केलं. आणि कंडेन्स केल्यामुळे एच कन्वर्जन कशात झालं स्टूडेंट, लिक्विड मध्ये झालं. याच्यामध्ये होणार आहे लिक्विड झाल्याशिवाय स्टूडेंट इकडे येणार नाही. जर आपण हे इथून गॅस फेज मध्ये येणार की नाही, आणि स्टूडेंट मी इकडं बिकर लावलं, माझ्या बिकर मध्ये हे स्टूडेंट कंडेन्सर कोल्ड वॉटर सोडा लागले, कोल्ड वॉटर एडक्शन झाले. कोल्ड वॉटर कसं लावो हायड्रोन काय झालं, कोल्ड वॉटर ऑन होऊन बाहेर पडायला, हा कंटिन्यू फ्लो मला मेंटेन करावा लागला स्टुडंट. ओके, त्याच्यामुळे काय झालं हा स्टुडंट, याच्यात काय झालं हे पहा, नॉर्मल नॉर्मलला काय असतं, नॉर्मल म्हणजे नॉर्मल कंडिशन आहे. नॉर्मल म्हणजे काय स्टुडंट, रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला काय झाला, हा वजन काय होता, लिक्विड आलं होतं. परंतु नॉर्मलला काय होणार स्टुडंट, नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड कन्वर्जन कसं होणार स्टुडंट, सॉलिड मध्ये होणार आहे. म्हणजे स्टुडंट मी या बिकर मध्ये काय मिळवला स्टुडंट, प्युअर मेटल इन सॉलिड स्टेट. देअरफोर दिस इज अ टोटल डिस्टिलेशन मेथड स्टुडंट. ओके, समजले का स्टुडंट, यू कॅन अंडरस्टँड. हा चल नेक्स्ट पॉइंट आहे, आता आपल्याला कालचा पॉइंट पाहिजे मोठे. ओके, काल काय पाहिलं स्टुडंट, आपण काल पाहिलं होतं इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन पाहिलं. ओके, झालं होतं का काल स्टुडंट इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन झालं होतं का. हा आता आपल्याला, आता आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोलॅटिक प्रोसेस पाहिजे. रिडक्शन नाही बोलणार, आता रिडक्शन नाही बोलला स्टूडंट, ओनली इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस आहे. काय याच्या स्टूडंट, कालचे सारखीच आहे परंतु थोडेसे डिफरन्स आहे. ओके, आता काय डिफरन्स आहे पहा आपल्याला. आता स्टूडंट हे बघ, काल आपण मेटल ऑक्साईड पाहिले होते, परंतु आता मेटल ऑक्साईड नाही पाहणार स्टूडंट, इकडे लक्ष. आजचा एक्सपिरियन्स थोडा डिफरंट आहे. माझे लास्ट मेथड आहे स्टूडंट, थर्ड मेथड आहे. कोणते स्टूडंट, हे बघा इलेक्ट्रो इलेक्ट्रोलॅटिक काय स्टुडंट प्रोसेस आहे. ओके, याच्यात काय काय लागणार स्टुडंट हे मी पाहिलं लिहित. ओके पहा, मला इलेक्ट्रोलॅटिक प्रोसेस मध्ये स्टुडंट एक दोन गोष्टी लागणार. ओके, मला पहिला लागणार स्टुडंट हे एनोड लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर कोण लागणार स्टुडंट, कॅथोड लागणार स्टुडंट. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन लागणार आहे. इलेक्ट्रोलाइट काय लागणार स्टुडंट, सोल्युशन लागणार. ओके, आणि स्टुडंट काय लागणार मला, एक्सटर्नल काय असेल, एक्सटर्नल सर्किट असेल स्टुडंट. ओके, एक्सटर्नल सर्किटची आवश्यकता. पाच स्टुडंट माझा याच्या महत्वाचा जो आहे स्टुडंट, मी इथे डिरेक्ट करून टाकतोय. ओके, मला महत्वाचं काय आहे स्टुडंट, एनोड कसला पाहिजे स्टुडंट, इकडे लक्ष द्या. इन प्युअर काय पाहिजे स्टुडंट, मेटलचा एनोड घ्यायचा असतो. ओके, कॅथोड काय करावं स्टुडंट, एनी मेटल घ्या, एनी मेटल काय घ्या स्टुडंट, रॉड युज करा, रॉड युज करा स्टुडंट. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन कोणाचं घ्यायचं स्टुडंट, ज्या जो मेटल घेतलाय नाही स्टुडंट, इन प्युअर मेटल आहे का नाही, याच सोल्युशन घ्यायचं. कोणाचं घ्यायचं स्टुडंट, इन प्युअर मेटल, मेटल सो इन प्युअर मेटल, मेटल सोल्युशन, इन प्युअर मेटल सोल्युशन घ्यायचं स्टुडंट. आणि एक्सटर्नल सर्किट मध्ये काय करायचं स्टुडंट, मला एक्सटर्नल काय लागणार स्टुडंट, बॅटरी घ्यावं लागणार आपल्याला. त्याच्यानंतर आहे स्टुडंट की घ्यावं लागणार स्टुडंट. आणि त्याच्यानंतर काय घ्यावं लागणार स्टुडंट, वायर घ्यावं लागणार. ओके, आणि लास्ट मला काय घ्यावं लागणार, इकडे लक्ष द्या स्टुडंट,
मला यार एक मी काय सांगतो स्टूडेंट, एक मला वेसल लागणार आहे किंवा आपण काय म्हणतो तेव्हा वेसल लागेल ओके, म्हणजे मला एक स्पॉट लागेल. चला मी आता याचं काय म्हणतो स्टूडेंट, एक्सपेरिमेंट लिहायला चालू करतो ओके. पहा स्टूडेंट मी काल असं दाखवलं होतं स्टूडेंट, इकडे लक्ष द्या, मी हा एक वेसल घेतला स्टूडेंट ओके, हा वेसल घेतला, हा वेसल आहे स्टूडेंट. चला या वेसल मध्ये मला आता इलेक्ट्रिक पर एक्सपेरिमेंट सेटअप करायचं आहे ओके. पहा स्टूडेंट याच्यात मी काल सांगितलं होतं तुम्हाला, आठवते का स्टूडेंट, इकडे लक्ष द्या, काल मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं स्टूडेंट, बर या साईडला एक मी मेटलची स्ट्रीप घेतली ओके, या मेटलची स्ट्रीप आणि या साईडला एक मेटलची स्ट्रीप घेतली स्टूडेंट ओके. चला या स्ट्रीपला मी मोठी साईड स्ट्रीप एका साईडला काढतो स्टूडेंट, आणि एका साईडला काय करणार स्टूडेंट, चला स्मॉल स्ट्रीप काढणार स्टूडेंट ओके. हा स्मॉल आहे, या दोन्ही स्ट्रीपला मी काय करतो स्टुडंट, चला मी इलेक्ट्रोड पाहिजे, हा जो वायर आहे वायरच्या सहाय्याने स्टुडंट कशाला कनेक्ट केले बोला स्टुडंट, हा कशाला कनेक्ट केले, मी एक्सटर्नल सर्किटला कनेक्ट केले आणि सर्किट क्लोज केले. काल मी शिकवलंय का स्टुडंट असं, हॅलो काल झालंय का, हॅलो हा याला काय, याला काय बोलायचं स्टुडंट सांगा, याला काय बोलतो आपण, बॅटरी ओके, बॅटरी बोलतो, बॅटरीच हे जे टर्मिनल आहे कसले स्टुडंट, स्मॉल आहे, स्मॉल टर्मिनल कोणता चार्ज स्टुडंट निगेटिव्ह ओके, आणि हा हे बा हा लार्ज टर्मिनल आहे म्हणजे याची लेंथ जास्त आहे स्टुडंट, याच्या कोणता चार्ज स्टुडंट पॉझिटिव्ह ओके. ही काय स्टुडंट, ही आहे की ओके, हा हे काय स्टुडंट की आहे ओके. आता पहा स्टुडंट याच्या करंट कसा होणार स्टुडंट, या डायरेक्शन येणार आहे, या डायरेक्शन ह्या डायरेक्शन करंट येणार ओके, आय नावाचा करंट फ्लो होणार स्टुडंट. परंतु मला अनुभव काय घ्यावं लागेल स्टुडंट, कोण सांगतंय पहा, मला याच्या अनुभव सोल्युशन घ्यावं लागेल स्टुडंट, हे सोल्युशन घ्यायचंय स्टुडंट, म्हणजे या सोल्युशनला नाव काय द्यायचं बोला स्टुडंट, हे सोल्युशनच नाव असतं. काल आपण पाहत होतो स्टुडंट कोणतं सोल्युशन घेतलं होतं रे, या सोल्युशनला काय बोलवतो एनीबडी सिद्धे, काय बोलवतो आपण, अरे या सोल्युशनला काय बोलवतो स्टुडंट, काय बोलवतो, अरे आठवते का, हा काल मी बोललो होतो मी, हा तुम्हाला काल काय बोललो होतो स्टुडंट, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ओके, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, आणि इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणणं काय होतो स्टुडंट, करंट पास करायचा असतो, आणि या सोल्युशन म्हणणं करंट काय होतो स्टुडंट, अलाउड होतो ओके. काल मी झालो होतो आपण, काल आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कोणते घेतले होते स्टुडंट, हे मी आठवून देतो तुम्हाला, मोल्टन स्टेट कोण घेतले होते, मोल्टन स्टेट कोणाचे घेतले होते स्टुडंट, मेटल ऑक्साईड घेतले होते की नाही आपण, मेल्टन स्टेट म्हणजे मेटल ऑक्साईड, त्याचं एक्झाम्पल कोणतं होतं स्टुडंट, हे पहा कालचं एक्झाम्पल Al2O3 ह्याला मेल्ट केलं होतं आपण, मग मेल्ट केलं काय झालं स्टुडंट, याचे काय मिळालं तुम्हाला पहा स्टुडंट, Al काय मिळलं होतं, Al+3 आणि काय मिळालं होतं, O-. हे किती मिळतं स्टुडंट, असे मिळाले होते, असे नंबर मिळाले होते. काल आपला हा सेक्शन झाला का स्टुडंट, डन ओके. पहा स्टुडंट याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आता, हा जो मेटल ऑक्साईड हे बघा, हे माझं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये स्टुडंट कुणाचं घ्यावं लागणार आहे, सपोज हा जर मला स्टुडंट इकडे लक्ष, मी आता हा जर मला स्टुडंट सपोज मला हा रॉड आहे स्टुडंट, हा कोणता रॉड आहे स्टुडंट, हे पहा असा एक सॉलिड, हा कोण इलेक्ट्रोड आहे स्टुडंट सांगा को, हा इलेक्ट्रोड कोणता स्टुडंट, सपोज मी कॉपर Cu घेला, कोणाचा स्टुडंट कॉपरचा इलेक्ट्रोड घेतला, परंतु कॉपरचा कसला घ्यायला सांगला स्टुडंट, हे आयनोड आहे, हा याला याच्यावर चार्ज कोणता स्टुडंट, चला पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर चार्ज कोणता स्टुडंट, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज असेल काल काय लिहिलं होतं आपण स्टुडंट,
काल काय लेलो तो एनोड याचो काय लेना स्टूडेंट्स ला पाऊ कॅथोड ओके एनोड मग एनोड कस लागायला सांगला स्टूडेंट कस लागायला सांगला इन ड्यूअल मेटल मग याचा आता याचा इंप्युरिटी स्टूडेंट नंबर ऑफ इंप्युरिटी लार्ज इंप्युरिटी स्टूडेंट ए भाई याचा अशी इंप्युरिटी प्रेझेंट आहे मग मी हा काय घेतला स्टूडेंट हा मेक एनोड म्हणून घेतला चला आपण इम्प्योर मेटल मे कॉपर कसा इम्प्योर लक्ष्य इम्प्योर को कॉपर कॉपर रॉड घॉड स्टूडेंट ओके हा जो स्टूडेंट हा जो रॉड है कैथोड कैथोड बोलने हा कसा स्टूडेंट करंट फ्लो करण्यासाठी स्टूडेंट याच्यावर काही उपयोग नाही म्हणून हा कोणत्या एका मेटलचं घ्या कोणत्या एका मेटलचं घ्या स्टूडेंट हा जर कॉपर घेतला तर स्टूडेंट हा मी ओनली हा प्युअर कॉपरचं घेऊ शकतो स्टूडेंट हा प्युअर कशाचा घेतला कॉपरचं घ्या स्टूडेंट हा कोणता स्टूडेंट इन प्युअर कॉपरचा आहे ओके आणि हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे स्टूडेंट इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये आपल्याला माहित आहे स्टूडेंट सोल्युशन चे टाइप झाले का आपले स्टूडेंट चला सांगा भाऊ मला असा एक सोल्युशन पाहिजे स्टूडेंट असा एक कंपाउंड पाहिजे त्या सोल्युशन मध्ये कॉपर असले पाहिजे मग असा सोल्युशन कंपाउंड मी घेऊ का स्टूडेंट CuSO4 हे सोल्युशन आहे नाव काय स्टूडेंट याचं नाव काय स्टूडेंट कॉपर सल्फेट याचं नाव काय स्टूडेंट चला याचं नाव आहे कॉपर सल्फेट आहे स्टूडेंट चला कॉपर सल्फेट हा कोण झाला स्टूडेंट बोला हा सोल्यूशन आहे आणि या सोल्यूशनला काय म्हणतोय इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन स्टूडेंट हे सोल्यूशन कोणतंय आणि कोणतंय सोल्यूशन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन हा इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन घेतलं आता इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन घेतलं स्टूडेंट जर आपला एक्सपेरिमेंटल सेटअप झाला तो हे वेसल आहे स्टूडेंट आता पहा मी पुढे देणार सांगतो सुन चल मी काय काय घेतलंय स्टूडेंट हे मोठं एक वेसल घेतलंय हे एक वेसल लिहिलंय स्टूडेंट आपण लावू शकतो ओके त्याच्यानंतर स्टूडेंट मी या वेसल मध्ये काय घेतलं मी इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन घेतलं कसलं सोल्यूशन आहे इम्प्योर मेटल सोल्यूशन आहे आहे का स्टूडेंट या सोल्यूशन मध्ये इम्प्योर मेटल आहे का कॉपर आणि यहा रॉड कुणाचा आहे स्टूडेंट कॉपरचा आहे इकडे लक्ष द्या हे दोन्ही सेम पाहिजे मला स्टूडेंट विसरायचं नाही हे आणि हे काय पाहिजे स्टूडेंट हा मेटल हा इकडे मी तोच मेटल पाहिजे आणि हा रॉड मध्ये मी स्टूडेंट तोच मेटल पाहिजे स्टूडेंट दोन्ही इक्वल घ्यायचे असते का घ्यायचे स्टूडेंट मी कारण सांगतो रिझन सांगा हा हा जो रॉड आहे ना स्टूडेंट हा डिझॉल्व्ह व्हायला चालू होणार आहे मग डिझॉल्व्ह झाले तर याचा अर्थ कॉपरचा कॉपर हा सॉलिड स्टेट मध्ये असेल स्टूडेंट तर डिझॉल्व्ह झाल्यावर हा कसं देणार आहे ऍक्युएस स्टेट मध्ये येणार आहे स्टूडेंट हे कॉपर सल्फेटचं सोल्यूशन आहे स्टूडेंट मग याचा अर्थ कॉपर काय होणार आहे याच्यात डिझॉल्व्ह हे पहा हा सॉलिड स्टेट म्हणून हळूहळू कॉपर कोणत्या स्टेट मध्ये येणार आहे स्टूडेंट बोला रे फास्ट बोला स्टूडेंट कोणत्या स्टेट मध्ये येणार आहे ऍक्युएस स्टेट मध्ये येणार आहे हा स्टूडेंट करेक्ट मग आता मला सांगा याला मी मला इम्प्युअर कॉपर रॉड आहे आणि त्याच कॉपरचं काय घ्यायचं स्टूडेंट सोल्युशन घ्यायचं असतं याला म्हणलं मी कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ओके स्टूडेंट आणि हा जो मी इलेक्ट्रोड घेतलाय स्टूडेंट हा कोण आहे सोल्युशन मध्ये काल मी सांगत होतो स्टूडेंट सोल्युशन मध्ये काय इन्सर्ट करतो आपण स्टूडेंट सोल्युशन मध्ये काय असतो ठेवलेला बोला इलेक्ट्रोड असतो परंतु इलेक्ट्रोड कसा घेतलाय स्टूडेंट इन प्युअर कॉपर रॉड घेतलाय कॉपर काय घेतलाय स्टूडेंट रॉड हा भी इलेक्ट्रोड आहे स्टूडेंट ओके हा भी कोण आहे स्टूडेंट इलेक्ट्रोड आहे परंतु हा इलेक्ट्रोड कसला घेतलाय स्टूडेंट बोला कसला घेतलाय रे प्युअर प्युअर कॉपर घेतलाय स्टूडेंट प्युअर कोण आहे कॉपर दिसतंय का स्टूडेंट प्युअर कोण आहे मी कॉपर पूर्ण लिहितो ओके प्युअर कॉपर काय घेतलाय स्टूडेंट हा मेटल आहे ओके मेटल इलेक्ट्रोड आहे प्युअर कॉपर मी ह्याला मी रॉडच बोलतो स्टूडेंट प्युअर कॉपर रॉड घेतला ओके आता स्टूडेंट काय करणार हे बा हा रॉड मी हा जो इम्प्युअर कॉपर रॉड आहे स्टूडेंट हा
कुणाला कनेक्ट केला असलं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला म्हणून हा कोण झाला स्टुडंट एनोड झाला ओके मग एनोड कसला झाला स्टुडंट बाय इन्फ्लोमेटर एनोड कोणता चार्ज स्टुडंट पॉझिटिव्ह चार्ज हा कुठे कनेक्ट केला स्टुडंट बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला म्हणून हा काय झाला स्टुडंट त्याचा व्होल्ट झाला एनर्जी कसली स्टुडंट बा इलेक्ट्रिक एनर्जी कशात कन्वर्ट व्हायला लागली स्टुडंट केमिकल फॉर्म मध्ये म्हणून हा एनोड काय झाला पॉझिटिव्ह कॅथोड काय झाला स्टुडंट निगेटिव्ह झाला ओके डन मग आता बॅटरी काय केली स्टुडंट की क्लोज केली पाहा स्टुडंट की क्लोज झाले की क्लोज झाले स्टुडंट तर काय होईल स्टुडंट सांगा पो की जर क्लोज झाले स्टुडंट आय नावाचा करंट फ्लो होणार आहे स्टुडंट याच्यात काय होणार आहे स्टुडंट आय नावाचा करंट फ्लो होणार आहे ओके या सर्किट मधून आय नावाचा करंट फ्लो होईल स्टुडंट याच्यात हा करंट जाणार आहे आणि करंट असा जाणार आहे स्टुडंट ओके करंट याच्यात जाणार आहे स्टुडंट करंट इकडे येणार आहे ओके आय नावाचा करंट ओके स्टुडंट इकडे करंट आय आणि करंट कुठे रीच होणार आहे स्टुडंट कुठे होणार आहे कुठे व्हायला पासून कुठे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल निघून करंट कुठे यायला पासून स्टुडंट बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल यायला पासून तर मी काय म्हणू शकतो स्टुडंट दिस इज अ होल कंप्लीट सर्किट काय बोलाय स्टुडंट दिस इज होल कंप्लीट सर्किट बोलायचं स्टुडंट हे कंप्लीट सर्किट झालं ओके आता मी काय व्हायला चालू होणार स्टुडंट सांगा पाहू कोण सांगताय एनीबडी पहा मला प्रोसेस सांगा मी काय केले स्टुडंट इफ इफ की इज क्लोज की इज क्लोज स्टुडंट की क्लोज झाले तर काय व्हायला चालू होणार स्टुडंट हे बघा करंट फ्लो स्टुडंट बघा करंट फ्लो इन सर्किट एम सर्किट सर्किट मध्ये करंट फ्लो झाला स्टुडंट काय व्हायला चालू होणार 100% काय व्हायला चालू होणार स्टुडंट बोला केमिकल केमिकल काय होईल स्टुडंट काय व्हायला चालू होईल स्टुडंट इम्पॉर्टंट जर करंट ह्या सोल्युशन मधून चेंज जायला चालू झाला स्टुडंट तर मी काय सांगितलं होतं ते सोल्युशन काय होतं डिसोसिएट किंवा असोसिएट होणार म्हणजे सोल्युशन मध्ये काय होणार आहे स्टुडंट केमिकल चेंज होणार आहे आणि केमिकल चेंज कसला स्टुडंट परमनंट चेंज कसला चेंज आहे स्टुडंट परमनंट चेंज आहे का येस ऑर नो स्टुडंट येस मग आता मला सांगा याच्या चेंज होण्यासाठी कुणावर चेंज होणार आहे स्टुडंट चला याच्यावर चेंज होण्यासाठी काय होणार आहे स्टुडंट इकडे लक्ष द्या मी आता मी पाहतो स्टुडंट नाही का मी आता कोण दिले तो स्टुडंट चेंज मी याच्यावर लिहिण्यासाठी पहिला चेंज लिहितो स्टुडंट ऍट दी स्टुडंट काय लिहितो कॅथोड लिहितो स्टुडंट कॅथोड कोणता चार्ज स्टुडंट कोणता चार्ज आहे कॅथोड कोणता चार्ज स्टुडंट निगेटिव्ह चार्ज आहे हा मग मला सांगा कॅथोड निगेटिव्ह चार्ज आहे तर कॅथोड कडे मूव्ह होणारा कोण असायला पाहिजे स्टुडंट कॅथोड कडे मूव्ह कोण होणार आहे स्टुडंट बोला कॅथोड कडे मूव्ह कोण होणार आहे स्टुडंट कोण मूव्ह होणार स्टुडंट सोल्युशन मध्ये कोणाचे आयन स्टुडंट इकडे लक्ष द्या या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये इकडे लक्ष द्या स्टुडंट चला इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ओके स्टुडंट इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये सांगा स्टुडंट कोणते आयन आहे कोणते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे कॉपर सल्फेट आहे स्टुडंट आणि कॉपर सल्फेट मध्ये कोणते आयन असणार आहे स्टुडंट सांगा पो आपल्याला झाले की शिकवून स्टुडंट कॉपर सल्फेट मध्ये आयन कोणते स्टुडंट बोला हा पहिला आयन कोणता असतो पहिला कॉपर कोणता चार्ज आहे स्टुडंट आणि हा सल्फेट हे झाले का स्टुडंट आपले सांगा पो फास्ट स्टुडंट हे बघा सी यू एस ओ फोर हा तुटला स्टुडंट तुटला हा तर काय म्हणतोय स्टुडंट पहा सी वेगळा होणार स्टुडंट एस ओ फोर वेगळा होणार स्टुडंट ओके आणि आता स्टुडंट यांच्यात काय होणार आहे सी यू प्लस काय होणार आहे स्टुडंट हे बघा सी यू प्लस एस ओ फोर मायनस मायनस होईल कॉपरचे व्हॅलन्स किती लिहून दिले स्टुडंट सांगा फास्ट किती दिले हा प्लस किती दिले स्टुडंट टू मग आता कॉपर व्हॅलन्स प्लस टू तर हा काय झाला हा मग आता कॉपर काय झालं स्टुडंट कॉपर काय झालं कॉपर काय स्टुडंट
कॉपर का है स्टूडेंट्स, बोला ये आयरन है, हैवी कौन है स्टूडेंट्स, आयरन है, बोला तो कॉपर कौन सा चार्ज है स्टूडेंट्स, कॉपर तो चार्ज होता है, कॉपर का चार्ज है पॉजिटिव चार्ज, मनुएला आपन का बोल दो स्टूडेंट क्या कैटायन बोलता खाली लो तो मैं स्टूडेंट्स याला काय बोलतो म्हणून आपण बोला याला काय बोलतो कॅटायन बोलतो याला काय बोलणं स्टूडेंट बोला एंड नो आयन बोलणं स्टूडेंट ओके एंड आय बोलला तर कोडू ते खाली हां एंड आय बोलणार स्टूडेंट मग मला सांगा आता या सोल्यूशन मला स्टूडेंट हा जो कॅटायन आहे तो कॅटायन कोणता चार्ज स्टूडेंट्स चार्ज कोण आहे पॉजिटिव चार्ज आहे आणि याच्यावर स्टूडेंट कोणता चार्ज आहे या प्लेटवर सांगा पो स्टूडेंट्स कोणता चार्ज आहे हां नेगेटिव चार्ज मग मला पॉजिटिव चार्ज कुठेकडे मूव होणार स्टूडेंट नेगेटिव कडे मूव होणार महा मग या सोल्यूशन मध्ये स्टूडेंट जेवढे भी पॉजिटिव चार्ज असतील स्टूडेंट तेवढे चार्ज कुणाकडे मूव होणार स्टूडेंट्स कुणाकडे मूव होणार सांगा कॅटायन कोणाकडे मूव होणार स्टूडेंट कॅथोडकडे मूव होणार कॅटायन कोणाकडे मूव होणार स्टूडेंट कॅटायन कोणाकडे मूव होणार स्टूडेंट कॅथोडकडे मूव होणार ओके डन स्टूडेंट हा झाला माझा स्टूडेंट कॅटायन झाला म्हणजे कॅटायन सगळं कॅटायन कोणाकडे जायला लागले स्टूडेंट्स कोणाकडे जायला लागले कॅथोडकडे जायला लागले मग कॅथोडवर स्टूडेंट्स कॅथोड मध्ये चेंज होणार आहे स्टूडेंट आणि आकायचा आता कॅटायन कॅथोड कडे आले स्टूडेंट कॅथोडचा भोवती असा काय नवे स्टूडेंट असा काय नवे स्टूडेंट लेयर आहे नवे जसं आईस्क्रीमचा लेयर असतो स्टूडेंट तसा मला कोणता लेयर झाला स्टूडेंट्स हा कॅटायनचा लेयर झाला स्टूडेंट कशावर लेयर आला हा स्टूडेंट कॅथोडवर लेयर आला स्टूडेंट कुणाची साइज वाढायला लागली स्टूडेंट बोला कुणाची साइज वाढायला लागली स्टूडेंट हां मग आता मला कॅथोड वर काय होणार स्टूडेंट कॅथोड वर स्टूडेंट कॅथोड कडे कोण चाललाय स्टूडेंट सांगा कोण चाललाय स्टूडेंट कॅथोड कडे कोण चाललाय पॉझिटिव चार्ज आयन चाललाय स्टूडेंट एक्वियस आयन आहे स्टूडेंट याच्याकडे चाललाय मग मला सांगा हा कॅथोड वर जर मला कॅटायन जर कॅथोड कडे मूव होत असेल स्टूडेंट आणि जर इकडे गेल्यानंतर तिथेच राहत असेल कॅथोड तुम्ही जर स्टूडेंट इकडून मामाच्या गावाला गेले तिथेच राहिले तर कधी राहतं म्हणजे तुम्हाला मामांनी काहीतरी दिले तर राहतं का नाही स्टूडेंट चांगलं काहीतरी घरच्या पेक्षा जास्त तर तिकडेच जाऊ म्हणजे तिकडले तिकडेच होऊन जातं मग मला सांगा हा कॅटायन आहे काय तिकडला तिकडेच गेला आणि त्याचा आपणाचा झाला स्टूडेंट कॅथोडचाच झाला मग कॅथोड निकाल पेशन त्याला खायला स्टूडेंट सांगा याला काय देईन तो काय द्यायला पेशन स्टूडेंट हा काय देईन इलेक्ट्रोड द्यायला पेशन स्टूडेंट हा दुसरं काय खाणार नाही स्टूडेंट हा इलेक्ट्रोड खाणार आहे स्टूडेंट मग याचा अर्थ याला काय द्यायला पेशन इलेक्ट्रोड मग मला सांगा स्टूडेंट किती इलेक्ट्रॉन हा घेणार आहे हाउ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज गेन कॉपर आयन स्टूडेंट किती इलेक्ट्रॉन गेन करेल स्टूडेंट सांगा पाहू स्टूडेंट कॉपर चार्ज किती तर कॉपर चार्ज किती स्टूडेंट हा मग दोन चार्ज पहा एक निगेटिव्ह चार्ज एक पॉझिटिव्ह चार्ज कॅन्सल होईल मग अजून एक इलेक्ट्रॉन लागेल हे दोन पॉझिटिव्ह चार्ज कॅन्सल होण्यासाठी स्टूडेंट हाउ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर रिक्वायर्ड therefore two number of electron are required म्हणून मी काय लिहिणार स्टूडेंट तेव्हा दोन इलेक्ट्रॉन लागतील मग याचा अर्थ दोन इलेक्ट्रॉन लागले मग कॉपर ने इलेक्ट्रॉन दोन जर खाल्ले तर काय कॉपर आता काय होणार स्वस्थ होणार दोन इलेक्ट्रॉन घेतले ओके असं होणार स्टूडेंट मग आता दोन इलेक्ट्रॉन घेतले मग मी म्हणला हा निवांत वाटलं मग याचा अर्थ ऍक्वियस मीडियम मधून कोणत्या स्टेट मध्ये जाणार स्टूडेंट कधी म्हणणार आहे मी कम्फर्टेबल आहे मला चांगलं वाटायला लागले कॉपर कधी म्हणेन असा कॉपर त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये जायला पाहिजे आणि ओरिजिनल स्टेट कोणती स्टूडेंट कॉपरची ओरिजिनल स्टेट कोणते कॉपरची स्टूडेंट कोणते अरे कॉपर कोणत्या स्टेट मध्ये पाहिला मी तो सॉलिड स्टेट मध्ये मन म्हणणार हा स्टूडेंट मध्ये आय इन प्युअर कॉपर जो माझा ओनली
ओनली कोण चालले स्टूडेंट ओनली कॉपर आयन चालले मरो इकडे ओनली कोण मिळणार स्टूडेंट सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे आता हा कॅथोड वर प्रोसेस झाले म्हणजे कॅथोड वर स्टूडेंट कोण कलेक्ट व्हायला लागले कॅथोड वर कलेक्ट कोण व्हायला लागले स्टूडेंट हे बघा हे केमिकल चेंज झाला स्टूडेंट आयनचं कन्वर्जन कसं झालं स्टूडेंट सॉलिड मध्ये झालं म्हणजे लिक्विडचं कन्वर्जन कसं झालं सॉलिड हा परमनंट चेंज झाला स्टूडेंट म्हणून या कॅथोडचं काय व्हायला लागलं स्टूडेंट साइज ऑफ कॅथोड इम्पॉर्टंट नोट स्टूडेंट इकडे लक्ष द्या साइज ऑफ कॅथोड स्टूडेंट कसे व्हायला लागली रे स्टूडेंट इंक्रीज होते का डिक्रीज होते टेल मी फास्ट स्टूडेंट कसे व्हायला लागली साइज साइज कशी व्हायला लागली हां म्हणून मी कॅथोड पहिल्यांदा स्मॉल घेतला होता स्टूडेंट स्मॉल घेतला होता म्हणून मी म्हणलं साइज ऑफ कॅथोड गोज ऑन स्टूडेंट गोज ऑन इंक्रीज गोज ऑन इंक्रीज स्टूडेंट ओके हा चेंज कुठं झाला स्टूडेंट मग मला सांगा स्टूडेंट कॅथोड वर काय मिळाला स्टूडेंट्स काय मिळाला प्युअर मेटल मिळाला का स्टूडेंट कॅथोड कोण कलेक्ट झाला ओनली कॉपर आहे मध्ये जात कॅथोड काय मिळाले स्टूडेंट प्युअर मेटल कलेक्ट झाला म्हणून मी काय म्हणू शकतो नोट मध्ये स्टूडेंट चला नोट मध्ये लिहा स्टूडेंट कॅथोड काय व्हायला लागले स्टूडेंट कलेक्टेड प्युअर मेटल ओके काय व्हायला स्टूडेंट कलेक्ट कलेक्ट प्युअर स्टूडेंट प्युअर मेटल ओके आणि आपल्याला हेच प्रोसेस पाहिजे स्टूडेंट मग जर आपण कॅथोड प्युअर मेटल कलेक्ट करू शकलो तर स्टूडेंट काय व्हायला पाहिजे मेटल काय झाला रिफायनिंग प्रोसेस झाली आणि कोणती रिफायनिंग झाली स्टूडेंट इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग प्रोसेस झाली इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग मी कॅथोड वरच मला मिळणार आहे 100% मिळणार आहे स्टूडेंट आणि डन ओके इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का स्टूडेंट्स एनीबडी टेल मी फास्ट हॅलो आहे का हा ठीक आहे त्याच्यानंतर स्टूडेंट चला आपल्याला पुढली प्रोसेस पाहायची स्टूडेंट आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे रे सांगा स्टूडेंट हे बघा एक इलेक्ट्रोडवरला चेंज पाहिला मी कुठल्या इलेक्ट्रोडवरला पाहिला कॅथोड आता दुसरा इलेक्ट्रोड कोणता आहे स्टूडेंट एनोड एनोड काय झालं स्टूडेंट एनोड वरला पाहिला ओके मग आता मी माझा चेंज कुठला घेणार मी आता स्टूडेंट एनोड वरला घेणार कॅथोड वरला चेंज डन झाला आणि कॅथोड वरच मला प्युअर मेटल मिळालं पण स्टूडेंट आता हे कॉपर आहे पण माझे कंप्लीट केमिकल चेंज झाला का नाही स्टूडेंट मी हाफ चेंज सांगितलं तुम्हाला हाफ चेंज मी कुठल्या साईडला कॅथोड साईड सांगितलं आता मला हाफ चेंज कुठल्या साईडचा सांगावं लागेल स्टूडेंट हाफ चेंज कुठला राहिला स्टूडेंट एनोड साईड एनोड साईड झाली आता मी एनोड साईडचं पाहणार ओके हा चल करू का चालू स्टूडेंट एनोड साईड ओके करू का स्टूडेंट्स हॅलो हा चला एनोड हा चला एनोड साईड एनोड साईड पाहणार स्टूडेंट मग एनोड साईड वर जो केमिकल चेंज होणार आहे स्टूडेंट मग मी हेडलाईन काय काय टाकायचे ऍट कॅथोड टाकले स्टूडेंट इकडे काय टाकाय पाहिजे स्टूडेंट चला ऍट काय बोलाय पाहिजे मी बोला स्टूडेंट ऍट काय बोलाय पाहिजे एनोड ऍट काय बोलाय पाहिजे स्टूडेंट एनोड एनोड वर कोणता चार्ज आहे स्टूडेंट पॉझिटिव्ह चार्ज आहे आता हा एक मिनिट लक्ष आता इम्पॉर्टंट आहे स्टूडेंट एक मिनिट लक्ष सपोज या सोल्युशन मध्ये स्टूडेंट सपोज या सोल्युशन मध्ये कन्सिडर करा सपोज म्हणले कन्सिडर करा माना स्टूडेंट बरोबर या सोल्युशन मध्ये स्टूडेंट कॉपरचे 1000 आहे काय होते स्टूडेंट आयन होते कॉपरचे आयन किती होते स्टूडेंट मानले मी 1000 स्टूडेंट काय झाले कॉपर आयन झाले स्टूडेंट पॉझिटिव्ह तर मला या सोल्युशन मध्ये 100% किती राहिला पाहिजे स्टूडेंट मी इथंच लिहितो स्टूडेंट मग तुम्हाला कळ चला आता मला सांगा स्टूडेंट माझ्याकडे कॉपरचे किती होते स्टूडेंट हे बघा CuSO4 हा माझा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे ओके डन स्टूडेंट मग आता मला सांगा या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे मी म्हणलं स्टूडेंट मी 1000 मॉलिक्यूल घेतले स्टूडेंट कॉपर सल्फेटचे हा कॉपर सल्फेट 1000 मॉलिक्यूल घेतले तर स्टूडेंट मला कॉपरचे किती आयन मिळतील रे स्टूडेंट आणि SO4 किती आयन मिळतील स्टूडेंट सांगा कोण सांगते एनीबडी टेल मी फास्ट स्टूडेंट CU+ किती आयन मिळतील
कितनी मिलते हैं स्टूडेंट्स? अरे कॉपर से आयन कितनी मिलते हैं? हाँ करेक्ट है स्टूडेंट, ये बात आपको तुटने नहीं, ये तो ब्रेक होने दे स्टूडेंट। मैं कहा 1000 में आया पैसे। हाँ सल्फेट से कितनी मिलते हैं स्टूडेंट? सल्फेट से कितनी मिलते हैं स्टूडेंट? बोला 1000 मिलेगा पैसे। ओके डन स्टूडेंट। ओके मग मला सांगा आता 1000 मॉलिक्यूल म्हणले मग मी काय म्हणणार स्टूडेंट? इथे इम्पॉर्टंट नोट तुमच्या लक्षात आली पाहिजे स्टूडेंट, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये स्टूडेंट जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात स्टूडेंट तेवढेच काय असायला पाहिजे स्टूडेंट्स? तेवढेच काय असायला पाहिजे? निगेटिव्ह चार्ज पाहिजे। हा मग या पॉझिटिव्ह चार्जला मी काय बोलतो स्टूडेंट? कॅटायन बोललो। तर या निगेटिव्ह चार्जला काय बोललो स्टूडेंट? एनायन बोललो। तर मला माहित आहे स्टूडेंट कॅटायन आणि एनायन कशा असतात? इक्वल असतात सोल्युशन मध्ये। आले का स्टूडेंट? कॅटायन आणि एनायन कशा असतात सोल्युशन मध्ये? इक्वल असतात पैसे 100% असतात पैसे 100% इक्वल असतात पैसे। ओके चला पाहू आता मला सांगा स्टूडेंट पण आपल्या इथं स्टूडेंट याच्या या प्रोसेस मध्ये स्टूडेंट कॅथोड कडे कोण म्हणून झालंय? कॅथोड कडे कोण म्हणून झालंय स्टूडेंट? कॅथोड कडे कोण म्हणून झालंय? कॅटायन म्हणून झालंय। म्हणजे कॅटायन कोण होते स्टूडेंट? कॉपर आयन म्हणून झालंय। ओके मग मला सांगा स्टूडेंट सोल्युशन म्हणले कॅटायन कमी होऊ लागले का वाढू लागले स्टूडेंट्स? कॅटायन कसं कमी होऊ लागले? हा कमी होऊ लागले स्टूडेंट, कमी होऊ लागले। म्हणजे या सोल्युशन मध्ये कॅटायन कमी होऊ लागले। तर हे जमणार नाही स्टूडेंट, हे म्हणणार सोल्युशन नाही असं जमणार, उसून बसणार स्टूडेंट नाही असं जमणार म्हणणार। आहा अजिबात बोलत नाही म्हणणार। मग हे काय म्हणणार? हा जो एनोड बसला इथं स्टूडेंट तो म्हणणार बघा घरचे तुम्ही जर बसले तर तुमचे मोठे माणसं म्हणजे ऐका मोठी साईज आहे यस मोठे माणसं मोठी साईज स्टूडेंट। ओके हा घुसला हा छोटा बच्चा घुसला ते काय करणार? अरे बाळा तसं करू नको, मी तुला काहीतरी देतो। मग हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बोलणार स्टूडेंट, जर एक कॉपरचा आयन जर इकडे गेला तर हा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घुसून बसेल। मग हा मोठा माणूस आला त्यांच्या घरातला, कोण आहे स्टूडेंट? एनोड आहे। मॅडम म्हणणार अरे सोन्या असं करू नको, एक कॉपर आयटम इकडे गेला, मी एक कॉपर देतो तुला। का स्टूडेंट? हा कोणापासून बनलाय? हा कोणापासून बनलाय? कॉपर मेटल पासून बनलेला आहे। तो याचा कोण आहे स्टूडेंट? इम्प्युअर कॉपर आहे। मग मला सांगा स्टूडेंट या मेटल मधला काय आलं स्टूडेंट? एक कॉपरचा जो आयटम आहे स्टूडेंट, हा कॉपरचा आयटम आहे तो स्टूडेंट या सॉलिड स्टेट मधून तो कशात आला स्टूडेंट? लिक्विड मध्ये आला। काय आला स्टूडेंट? हे बघा एक इकडे गेला स्टूडेंट, इकडे लक्ष आता मी इकडे समजून सांगतो। ओके एक स्टूडेंट हा जर माझा एक कॉपर आहे स्टूडेंट, कुठे कलेक्ट झाला? कॅथोडवर कलेक्ट झाला। म्हणजे याचा आता 1000 पैकी स्टूडेंट माझा 1 कॉपर आयन काय झाला? कमी झाला, म्हणजे लेस झाला स्टूडेंट। तर मी काय केलं पाहिजे स्टूडेंट? 1 या मेटल स्ट्रिप मधला स्टूडेंट 1 कॉपर मेटल कुठे यायला पाहिजे स्टूडेंट? कुठे यायला पाहिजे सांगा? कुठे यायला पाहिजे स्टूडेंट? अरे कुठे यायला पाहिजे स्टूडेंट? हॅलो अरे कुठे यायला पाहिजे? रिक्वेस्ट मीडियम मध्ये यायला पाहिजे। म्हणजे या मन मला सांगा 1111 करे जर हे मेटल आहे जर बाहेर यायला लागले स्टूडेंट तर मला सांगा स्टूडेंट या रॉडची काय होणार आहे स्टूडेंट? जी साईज आहे कशी होईल? वाढणार आहे का स्टूडेंट? इंक्रीज होईल का डिक्रीज होईल? हॅलो या डिक्रीज होणार स्टूडेंट। जितके कॉपर आयटम तेवढा हा कॉपर इलेक्ट्रोड काय होणार स्टूडेंट? हा जो एनोड इलेक्ट्रोड होता तो काय होणार स्टूडेंट? डिक्रीज होत जाणार आहे। मग याची साईज काय होणार स्टूडेंट? याची साईज डिक्रीज होणार, याची साईज काय होणार? इंक्रीज होणार स्टूडेंट, इंक्रीज होणार। मग मला सांगा स्टूडेंट का होणार असं? तर हा रेशो काय करायचं स्टूडेंट? इक्वालिटी मेंटेन करत असेल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन। म्हणून काय होणार स्टूडेंट? ऍट द एनोड स्टूडेंट इथं काही केमिकल रिएक्शन नाही होणार स्टूडेंट। ऍट द एनोड काय होणार स्टूडेंट? ऍट द एनोड काय होणार स्टूडेंट? बोलले एनोड सेल्स काय होणार आहे स्टूडेंट? डिक्रीज होणार आहे। म्हणजे काय होणार स्टूडेंट? द एनोड स्टूडेंट एनोड वर काय होणार स्टूडेंट? एनोड एनोड स्लोली स्टूडेंट काय होणार? स्लोली काय होणार?
डिक्रीज होणार आहे म्हणजे काय होणार स्लोली डिझॉल्व व्हायला लागला स्टूडेंट कशा डिझॉल्व होणार आहे स्टूडेंट हा डिक्रीज व्हायला म्हणजे याचे पार्टिकल्स एक्वियस मध्ये यायला लागले म्हणजे आयन काय झालं स्टूडेंट आयन काय झालं स्टूडेंट्स डिझॉल्व व्हायला लागला म्हणजे काय झालं बाबा एनोड स्लोली डिक्रीज म्हणजे दॅट मीन्स स्टूडेंट आयन काय व्हायला एनोड एनोड स्टूडेंट स्लो कॉपर सल्फेट कुठे गेला एनोड म्हणला स्टूडेंट सॉलिड स्टेट मध्ये इंप्युर असणारा कॉपर स्टूडेंट कशा आला स्टूडेंट इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन मध्ये आला आणि फायनली कुठे गेला स्टूडेंट कॅथोड कडे गेला फायनली कुठे गेला स्टूडेंट कॅथोड कडे गेला अरे लक्षात स्टूडेंट तुम्हाला हे बघा हा एनोड कडे असणारा कॅथोड स्टूडेंट कसा झाला aqueous medium मध्ये आला aqueous medium मधून कसा गेला स्टूडेंट तो कॅथोड वर गेला मी या प्रोसेसला काय झाला स्टूडेंट होल प्रोसेस इज डन इन प्युअर कॉपर इन प्युअर कॉपर मेटल आर कन्वर्टेड इनटू प्युअर कॉपर मेटल स्टूडेंट दिस इज अ होल प्रोसेस ऑफ द कोणते स्टूडेंट रिफाइनिंग मेथड मध्ये कोणते स्टूडेंट इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस आहे कोणते प्रोसेस आहे स्टूडेंट दिस इज इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस ओके समजले स्टूडेंट ओके हॅलो हा ओके आता हा सेक्शन डन झाला स्टूडेंट डन झालेला आहे